अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर गुलशन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती। संपर्क 7725-33664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटीच्या बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। एका पीडितेला दुकानात कामावर लावून एकाने तिच्या सोबत जवळीकता साधली। काही दिवसांनी तिच्यावर सतत अत्याचारही केला। यातच तिच्यापासून दूर होण्याकरिता त्यांनी आपला मोबाईल नंबर ब्लॉक केला। एके दिवशी पीडित महिला रस्त्याने जात असताना पुन्हा त्याने आपल्या मित्रासोबत दुचाकीने तिला गाठले। त्याच्या मित्राने स्वतःला पोलीस सांगून तिला चाकूने तुकडे करून मासोच्या खदानीत फेकून देणार अशी धमकी देण्यात आली। अखेर पीडितेने नांगावपेट पोलीस स्टेशन गाठून त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। एकाने एका पीडित महिलेला दुकानात 15,000 महिन्याने कामावर लावले। अशात तिचा विश्वास संपादन करून तिला माझ्या पत्नीला कॅन्सर असल्याचे सांगून त्याने तिच्यासोबत जवळीकता साधली। काही दिवसांनी तिच्यासोबत सतत अत्याचार करून तिला दूर लोटले। यात तिचा नंबर सुद्धा त्याने ब्लॉक केला। ती त्याला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करीत होती। अशात ती 16 ऑगस्टला रस्त्याने जात असताना आरोपीसह त्याच्या मित्रांनी पुन्हा 16 ऑगस्टला पीडितेला दुचाकीने रस्त्यावर अडविले। मित्राने स्वतःला पोलीस असल्याचे सांगून चाकूने तुकडे करून मासोच्या खदानीत टाकण्याची धमकी दिली। यावर पीडित महिलेने थेट नांदगाव पेठ पोलीस स्टेशन गाठून एका इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। शहरातील सराफा व्यवसायी तसेच युवा सेनी उपशहर प्रमुख पदावर असलेले 42 वर्षीय गोपाल रामकिशोर आसोपा यांनी अचानक सकाळच्या दरम्यान रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली। आसोपा हे सक्करचा चौकात आयोजित अनेक धार्मिक सामाजिक कार्यात अग्रेसर राहायचे। अचानक त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या का केली याचा अद्यापही उलगडा होऊ शकला नाही। या घटनेने मात्र शहरात एकच खळबळ उडाली। ही घटना 18 ऑगस्टच्या सकाळी घडली। गोपाल आसोपा यांनी बडनेरा रेल्वे स्टेशन नवजीवन एक्सप्रेस गाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येता सराफा बाजार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। बडनेरा रेल्वे पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली। आसोपा यांनी आत्महत्या का केली, त्यांना कोणते दडपण होते याचा तपास आता बडनेरा पोलीस करीत आहेत। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरेसह मोकाट कुत्र्यांचा हैदूस दिसून येतोय। मोकाट जनावरे मुख्य रस्त्यांवरच आपला ठिय्या देत असल्याने आता अपघाताला निमंत्रण मिळत आहे। याआधी मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी पशुपालकांना अल्टिमेट दिला होता। यासोबतच मनपा पशुवैद्यकीय विभागाने सुद्धा पशुपालकात जनजागृती केली होती, तरी मात्र पशुपालक नजरअंदाज करीत असल्याचे दिसून येताच आता मनपा प्रशासन धडक कारवाईला सुरुवात करणार आहे। Thank you.
राज्यातील सर्व बहिणींना महायुती सरकारने रक्षाबंधनाचे उपहार दिल्याने सर्व बहिणींमध्ये आनंदाची लहर दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये खात्यात जमा झाल्याने राज्यातील लाखो बहिणी आनंद व्यक्त करीत आहेत. अशातच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील अनेक बहिणींनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आणि कौतुक केले. मला मुख्यमंत्री योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये राखीपूर्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे खूप खूप आभार मानते. मला राखीपूर्वीच 3000 रुपये आलेले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते. मला मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत राखीपूर्वच 3000 रुपये मिळाले. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप आभार मानते. लाडकी बहीण योजना के माध्यम से रक्षाबंधन पर्व के एक हफ्ते पहले 3000 रुपये मेरे खाते में जमा हुए. इस मदद के लिए मैं राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री इनका आभार व्यक्त करती हूँ. खास तौर पर राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनका विशेष आभार व्यक्त करती हूँ. राज्यातील सर्व बहिणींकरिता रक्षाबंधनाची लाडकी बहीण योजनेचे उपहार दिल्याने राज्यातील लाखो बहिणींच्या खात्यात रक्षाबंधन उत्सवाच्या आधीच 1500 रुपये जमा झालेत. अशात आता सर्व बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसून येत आहे. यामुळेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहिणींसोबत ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. तर अमरावती येथून भाजपा महिला मोर्चा वतीने फडणवीस यांना लाखो राखी पाठवण्यात आल्या. महायुती सरकारने राज्यातील सर्व बहिणींकरिता लाडकी बहीण योजना सुरू केली असून यात रक्षाबंधनाच्या पर्वावर हजारो लाखो बहिणींच्या खात्यात 1500 रुपये सुद्धा प्राप्त झाले आहेत. अशात आता सर्व बहिणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. यानिमित्त 18 ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील अंधेरी पूर्व मंडपाच्या मैदानावर लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला. यावेळी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत राखी बांधली. तर दुसरीकडे अमरावती भाजप महिला मोर्चा वतीने 18 ऑगस्टच्या दुपारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात 3000 राख्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्या. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले. या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसट, राजेश वानखडे, भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णीसह अनेक महिला उपस्थित होत्या. अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 अ गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री कलम 99 सडके संबंधींचे नियम न पाळणे कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14
कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरी क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. महानगरपालिका आयुक्त अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. उमेदच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे, उमेद विभाग कायम करा, महिला कॅडरला आशा व अंगणवाडी सेविकाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन अमरावती जिल्ह्यातील 20 उमेद बहिणी मुंबईच्या वारीला स्वखर्चाने निघाल्यात. लाखो राखी मुख्यमंत्री शिंदे यांना भेट देऊन त्यांना रक्षाबंधनाची भेट मागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील उमेद कर्मचारी अमरावती कॅम्प येथील शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने मुंबईकडे प्रस्थान झाले आहेत. राखीची भेट म्हणून मुख्यमंत्री यांना उमेदच्या महिलांना न्याय द्यावा अशी मागणी करत अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येत महिला भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी 18 ऑगस्ट रोजी रवाना झाल्यात. उमेद विभाग कायम करा, सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कायम करा, महिला कॅडरला आशा व अंगणवाडी सेविकाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन उमेद कल्याणकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात महिला मुंबईसाठी रवाना झाल्यात. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिला यांच्यातर्फे बनवण्यात येणाऱ्या 1 लक्ष राख्या घेऊन मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगलावरती त्यांना भेट म्हणून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत, त्या योजनांसाठी त्यांचे स्वागतच आहे, परंतु अजूनही उमेद संघटनेची रास्त मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली नाही किंवा त्याची घोषणाही केली नाही असे यावेळी सांगण्यात आले. आज आम्ही सर्व लाडक्या बहिणी सन्माननीय आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधायला निघालेलो आहे. अमरावती जिल्ह्यातून, अमरावती जिल्ह्यातूनच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातून महिला निघालेल्या आहेत. आज आमच्या अमरावती जिल्ह्यातून 20 महिला निघाल्या आहेत. स्वखर्चानं निघालो आहे आम्ही आणि सन्माननीय आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्यापर्यंत येत आहो. राखीची भेट म्हणून त्यांनी आमच्या ज्या उमेदच्या मागण्या आहे, ज्या आमच्या रास्त मागण्या आहे, एकतर आमचा उमेद विभाग कायम करणं, आमचे सन्माननीय सर्व कर्मचारी यांना कायमस्वरूपी करणं आणि आमच्या ज्या महिला आहे सर्व महिला कॅडर ऑल कॅडर त्यांना आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचा दर्जा प्राप्त करून देणं एवढी विनंती आहे. या रक्षाबंधनाच्या पर्वावर मुख्यमंत्री महोदयांनी आमचा उमेद समूहातील सर्वांना सेवेत कायम करून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, जे कॅडर आहेत त्यांना सर्व कॅडर यांना आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे दर्जा देऊन त्यांच्या मानधनात वाढ करावी ही एकमेव आमची मागणी आहे. ही मागणी घेऊन आज आम्ही आमच्या स्वखर्चाने राख्या घेऊन जात आहोत, तरी मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य करावी अशी विनंती यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिला यांच्यातर्फे बनवण्यात येणाऱ्या 1 लक्ष राख्या घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या वर्षा बंगलावरती त्यांना रक्षाबंधनची भेट म्हणून आम्ही ह्या राख्या घेऊन जात आहोत. तसेच माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी महिलांना सशक्तीकरणासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत, त्या योजनांच्या साठी त्यांचं स्वागतच आहे, परंतु अजूनही आमची एक रास्त मागणी उमेद संघटनेची ती माननीय मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी मान्य केली नाही किंवा त्याची घोषणा केली नाही. या रक्षाबंधनाच्या पर्वावर साहेबांना एकच विनंती आहे की साहेबांनी आमचा उमेद विभाग हा कायमस्वरूपी करून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, त्याचप्रमाणे आमच्या जे काही कॅडर आहेत त्या सर्व कॅडर यांना आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे दर्जा देऊन त्यांच्या मानधनात वाढ करावी ही एकमेव रास्त मागणी घेऊन आज आम्ही लाखोच्या संख्येने राख्या माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत आमच्या स्वखर्चाने निघत आहोत. तरी मुख्यमंत्री साहेबांना विनंती राहील की निश्चितच आमच्या या मागणीचा त्यांनी यावेळी मान्य करावी. रक्षाबंधनाच्या पर्वावर तब्बल 1.5 लाख राखी पाठवण्याचा उपक्रम करणारी माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांचे नाव आता घेतले जात आहे. ज्यांना बहीण नाही अशा भावना ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्याकडून तब्बल 1.5 लाख राख्या खरेदी करून त्या 338 गावांमध्ये पाठवल्या जात आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमात राख्यांची ही संख्या
दरवर्षी वाढत जात असल्याची ऍडव्होकेट यशुमती ठाकूर यांनी सांगितले. नमस्कार मंडळी, आज रक्षाबंधन. आणि रक्षाबंधन हा असा सण असतो की जिथे बहीण आपल्या भावांकडे खूप अपेक्षेने बघते, या अपेक्षेने बघते की भाऊ माझ्यासोबत आयुष्यभर राहील, माझ्यासाठी तुम्हीच सगळे माझे भावंड आहात. म्हणजे सख्खा रक्ताचा भाऊ मला तसा नाही आहे, पण तुम्ही आहात तर सगळे माझे पक्के भावंड माझ्यासोबत आहे असा मला विश्वास आहे. मागच्या 20 वर्षापासून आपण आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक घरी वाटप आपल्या राखीचं व्हायला पाहिजे असा एक अट्टहास करत असतो. आणि तुमचे आशीर्वाद रूपी मला निरोप मेसेज, काही मंडळींचं तर मनी ऑर्डर येते, काही मंडळी त्यांचं गिफ्ट येतं, असं इतकं ते प्रेमाचं सगळं असतं ना. मनी ऑर्डर तर कधीकधी 50 रुपये 100 रुपयाची येते, आणि ते सगळं एक आपलं एक नातं आहे, बहीण भावाचं नातं हे खूप पक्कं आहे. आणि तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून मी इथपर्यंत काम करू शकलेली आहे, इथपर्यंत पोचलेली आहे. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहील अशी अपेक्षा करते. या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना गोडीगोमानं एकीनं राहायचं आहे. सर्वधर्मसंभावाचं रूप आपल्या या देशाला, आपल्या या मतदारसंघाला, आपल्या या महाराष्ट्राला आलं पाहिजे. पुन्हा एकदा ते प्रस्थापित झालं पाहिजे आणि सगळेजण आपण गोडीगोमानं राहिलो पाहिजे. बळीराजा माझा सुखावला पाहिजे एवढी शुभेच्छा आहे. एवढंच बोलते आणि थांबते. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. अमरावती महानगरपालिकेच्या शहर बस सेवा जुन्या नवसारी थांबावरून पुढे छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत सुरू करण्यात आली आहे. चौकातून वाढती वर्दळ लक्षात घेता नवसारीपर्यंतची शहर बस सेवा आता संभाजीराजे चौकापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. अशात रविवारी 18 ऑगस्टला येथील शहर बस थांबा सेवेचा शुभारंभ आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून व फित कापून शहर बस थांबा सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय. कधी काळी हॉटेल ढाब्यांचा चौक अशी ओळख असलेला नवसारी रिंग रोड चौक आज छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून नावारूपास आला आहे. या चौकातून वाढती वर्दळ लक्षात घेता नवसारीपर्यंतची शहर बस सेवा आता संभाजीराजे चौकापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. रविवारी 18 ऑगस्टला येथील शहर बस थांबा या सेवेचा शुभारंभ अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आला. मनपाच्या शहर बस सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. यातून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार व नोकरदार वर्गाला सुविधा मिळाली असून त्यांच्या दैनंदिन जीवनात गती मानता आली असल्याची मनोगत आमदार खोडके यांनी केलेत. या दरम्यान आमदार सुलभा खोडके यांच्या समवेत स्थानिक प्रवाशांनी आमची परिवहन मनपा शहर बस यामध्ये प्रवास करून प्रवासाचा आनंद लुटला. यावेळी स्थानिक नागरिक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 18 ऑगस्टला अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असून उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर 19 आणि 20 ऑगस्टला विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. 21 ते 24 ऑगस्ट रोजी विदर्भात बहुतेक ठिकाणी सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालय हवामान विभागाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्ह्याभरातील दर्शक आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये NSTV सेटअप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर 872, JTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 73, सिटी नेटवर्क सेटअप बॉक्स चॅनल नंबर 92, फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर 256, मेळघाट येथे NSTV सेटअप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता. यासोबतच वाशिम, अकोला, अकोट येथील दर्शकही घर बसल्या सिटी न्यूज चॅनल पाहू शकता. यामध्ये RRC सेटअप बॉक्स चॅनल नंबर 899, JTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 100 वर बघू शकता. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स वर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सततचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि एक्स ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र थांबूया. पुन्हा भेटून नवीन घडामोडींसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.